येत्या 17 जुलैपासून पंचम निषादच्या बोलावा विठ्ठल या कार्यक्रमाची सुरुवात होते. या निमित्तानं विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्याशी केलेली ही खास बातचीत. विठूनामाचा गजर करत संत ज्ञानदेव महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज या दोघींच्या पालख्या ज्या आहेत त्या मार्गस्थ झालेल्या आहेत आणि अशातच बोलावा विठ्ठल या पुस्तकाचं प्रकाशनही होत आहे. शंकर अभ्यंकर यांचं हे पुस्तक आहे आणि शंकर अभ्यंकर आता माझ्यासोबत आहेत. सर, एकूणच काय सांगाल, हरी संप्रदायाची परंपरा जी आहे ती खरंच खूप मोठी आहे, याच्यामध्ये अभंगांचं काय महत्त्व आहे, काय सांगाल? नमस्कार. भारताने जगाला ज्या अतिशय सुंदर गोष्टी दिल्या, अत्यंत विधायक, त्याच्यामधली सर्वश्रेष्ठ गोष्ट म्हणजे आपलं भारतीय संगीत. या संगीताचे प्राधान्यानं 3 प्रकार होतात. एक अभिजात म्हणजे शास्त्रीय संगीत, दुसरं आहे ते उपशास्त्रीय संगीत म्हणजे ज्याच्यामध्ये टप्पा आहे, ठुमरी आहे, झुला आहे, नाट्यसंगीत आहे, आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं सुगम संगीत. या सुगम संगीतामध्ये अभंगवाणी येते, त्याच्यामध्ये भक्तिसंगीत येतं, त्याच्यामध्ये भावसंगीत येतं. आता पहिले ते 2 प्रकार आपण पाहिले ते तुलनेनं कमी गायले जातात, पण अभंगवाणी ओठावर नाही असा मनुष्य आपल्याला महाराष्ट्रात सापडणार नाही. याचा अर्थ असा झाला की महाराष्ट्र संस्कृतीमध्ये विशेष करून अभंगवाणी ही लोकवाणी आहे. प्रत्येक मानवाच्या हृदयामध्ये संतांचे अभंग आहेतच आणि प्रतिदिनी त्यातले काही गायलेही जातात, म्हणून महाराष्ट्रामधल्या या अभंगवाणीला, संतांच्या अभंगवाणीला विशेष महत्त्व आहे. वारकरी संप्रदाय आणि पंढरपूर यांची काय वैशिष्ट्य सांगाल तुम्ही? पंढरीचं स्थान महाराष्ट्र संस्कृतीमध्ये अद्वितीय आहे. भारताला तीर्थक्षेत्रांचं राष्ट्र म्हटलं जातं. भारतामध्ये जेवढी तीर्थक्षेत्र आहेत तेवढी जगामध्ये अन्य कोणत्याही राष्ट्रामध्ये एकत्र नाहीत. 4 धाम यात्रा केल्या की भारतामधल्या माणसाला आत्मतृप्ती वाटते, माझ्या जीवनाचं सोनं झालं असं ती यात्रा करणारा मनुष्य समजतो. महाराष्ट्राचं भाग्य असं आहे की महाराष्ट्राचं एक दैवत पांडुरंग किंवा विठ्ठल हा पंढरीमध्ये आहे, आणि या पंढरपुराला आमच्या सगळ्या संतांनी भूलोकीचे वैकुंठ म्हटलेलं आहे. तुम्हाला महाविष्णूच्या वैकुंठामध्ये जाण्याची आवश्यकता नाही, या भूतलावरच, या पृथ्वीवरच, महाराष्ट्रामध्ये पंढरीमध्ये या भूवैकुंठामध्ये तुम्हाला ब्रह्मानंद प्राप्त होईल असं सगळे संत सांगतात, आणि याच्यासाठी वारकरी संप्रदायाचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत विधायक आहे आणि फार थोरी आहे. आक्रमणाच्या कालखंडामध्ये आपली संस्कृती, आपली भाषा, आपल्या परंपरा, आपलं संगीत हे सगळं जपायचं काम आपल्या संप्रदायाने केलं. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय, रामदासी संप्रदाय, दत्त संप्रदाय आहे. या सगळ्यांची दैवत भिन्न असली तरी शेवटी वेदांचं सांगणं एकच आहे, एकम सत् विप्रा बहुधा वदंती, म्हणजे ते चैतन्य तत्व एकच आहे. आत्मज्ञानी महापुरुष त्याला वेगळ्या नावाने ओळखतात, मग त्याला कुणीतरी म्हणतं गणपती, कुणी म्हणतं देवी, कुणी म्हणतं विठ्ठल, कुणी म्हणतं राम, वेगवेगळ्या नावानी हे चैतन्य तत्व ओळखलं जातं. पण पंढरीचं भाग्य असं आहे की हा जो पंढरीश आहे त्याच्यामध्ये हरी आणि हर या दोघांचा समन्वय आहे, म्हणजे पांडुरंग हा विष्णू, महाविष्णू आणि महादेव यांचा संगम असलेला आहे. वारकरी संप्रदायाने कौतुक असं केलं की 18 पगड जातीच्या लोकांना आपल्या बरोबर घेऊन जातीपातीच्या पल्याड जाऊन भक्तीचा एक प्रचंड महानद या आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण केला, आणि वारकरी संप्रदायाने ही शिकवण दिली, प्रपंच न टाकता सुद्धा तुम्हाला परमार्थ करता येतो, भक्तीच्या मार्गाने निघालात तर मानवाची आत्मोन्नती होते आणि त्याला त्या ब्रह्मानंदाचा अनुभवही घेता येतो. या दृष्टीनं पंढरीचा पांडुरंग आणि वारकरी संप्रदायाचं योगदान हे अलौकिक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोर सोबत अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.